ऐतिहासिक किल्ले रायगडावर 24 सप्टेंबर रोजी शिवशाक्त राज्याभिषेक उत्साहात साजरा करण्यात आला. गडकिल्ले भाडेतत्वावर देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा यावेळी शिवप्रेमींकडून कडाडून विरोध दर्शवण्यात आला. या सोहळ्यास दशनामे गोसावी समाज, छत्रपती क्रांतीसेना, संभाजी ब्रिगेड आणि शिवशाक्त शिवराज्याभिषेक समिती यासह रायगड सह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी तसेच विविध सामाजिक संघटना, पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 24 सप्टेंबर रोजी वैदिक पद्धतीचा राज्याभिषेक नाकारून निश्चलपुरी गोसावी यांच्या उपस्थितीत राज्याभिषेक केला होता. त्यामुळे या राज्याभिषेक सोहळ्यासाठी मोठी गर्दी होताना दिसते. यावेळी शिवचरित्रकार यशवंत गोसावी, सचिन सावंत देसाई, शिवराज्याभिषेक समितीचे सुधाकर लाड, विशाल लोमटे पाटील, भूषण शिसोदे, सुरेश आंगरे आदी उपस्थित होते. सध्या निवडणूक कालावधी असल्याने दरवर्षी आवर्जून उपस्थित राहून सोहळ्याला संबोधित करणारे व्याख्याते अमोल मिटकरी व सुभान अली यांची अनुपस्थिती यावेळी जाणवली. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जय जयकार करत घोषणाने हा परिसर दणाणून सोडला. 20 सप्टेंबर 1674 रोजी निश्चलपुरी गोसावी यांनी केला होता आणि तोच वारसा सांगून राज्यभरामधला गोसावी समाज, राज्यभरामध्ये इतर सर्व बहुजन समाज, त्यामध्ये मराठा, माळी, साळी, कोळी, आगरी, लोहार, सांबार, मुसलमान या सगळ्या समाजामधले आमचे बांधव रायगडावर आज एकत्र आलेत आणि निश्चलपुरी गोसावी यांनी केला राज्याभिषेक हा त्यांनी साजरा केला. निश्चलपुरींच्या तैलचित्राचं प्रकाशन सुद्धा या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. आपण सर्वजण रायगडावर आलात का? कारण हा आमचा इतिहास आहे आणि हा इतिहास येणाऱ्या काळामध्ये हजारोंच्या संख्येनं समाज बांधव रायगडावर येऊन हा राज्याभिषेक दिन साजरा करतील यात कुठलीही शंका नाही हे नम्रतापूर्वक आपल्या समाजासोबत नमूद करतो. यावेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने किल्ले रायगड गडाच्या पायथ्याशी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.